आपलं नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा नागपूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. नितीनजींनी नागपूरचा विकास कधी हळू होऊच दिला नाही, पण त्याला जे दुसरं इंजिन आपल्या सरकारचं होतं महाराष्ट्राचं, ते इंजिन जरा 2.5 वर्ष धक्के खात होतं आणि बंद पडलं होतं. पण आता ते इंजिन गेल्या 9 महिन्यापासून तुमच्या आशीर्वादाने अत्यंत वेगाने सुरू आहे. आणि काल सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की हे लेजिटिमेट इंजिन आहे, त्यामुळे या इंजिनला आता बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे इंजिन आता वेगानं नागपूरच्या विकासाचं कार्य असंच करत राहील. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलीस आयुक्तांनी खऱ्या अर्थाने आज नागपूर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं, मर्डरचं प्रमाण कमी झालं, 35% जवळपास कमी झालेलं आहे. आणि या ह्याच्यामध्ये त्यांनी अतिशय उत्तम, कालच मला जे पत्रिका द्यायला आले त्यावेळी मी उत्स्फूर्तपणे त्यांना धन्यवाद दिले की या दृष्टीने खूप चांगलं काम केलं.